अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नर्मदे हर। आज हनुमान जयंती असल्यामुळे श्रीमत हनुमंताचं एक स्तुतिपर स्तोत्र आपण करून आजच्या भागाला सुरुवात केली। तर मोरकटियाचा आश्रम कसा आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी शब्द चित्र तुमच्या समोर मांडलं, पण त्याने माझं समाधान झालं नाही म्हणून मी एक कॉम्प्युटरवरती ग्राफिक्स बनवलं, ते आता तुम्हाला दाखवतो। तर यात दोन्ही दाखवणार आहे, एक प्लॅन पण आहे आणि एक एलिव्हेशन पण आहे। प्लॅन म्हणजे एखादी गोष्ट वरतून बघितली की जी दिसती त्याला म्हणतात प्लॅन, आणि एखादी गोष्ट समोरून बघणं त्याला म्हणतात एलिव्हेशन। दोन्ही मी सादर करतो आहे। कॉम्प्युटरवरती कॉम्प्युटर आणि लाईन्स हे जरा अजून हाताला त्याची प्रॅक्टिस झालेली नाही, माऊसवरती स्केच काढायची, त्यामुळे तुम्ही ते गोड मानून घ्यावं अशी नम्र विनंती। नर्मदे हर। आणि हाच तो मोरकटियाचा आश्रम, पण अर्थात हा साईडने फोटो काढलेला आहे, पण याने तुम्हाला एक व्ह्यू लक्षात येईल। अगदी मैयाजींच्या किनाऱ्यावरती थोडं पुढे गेलो की इकडे मैयाजी आणि हा आश्रम, आणि इथे ही जी समोरची बाजू दिसते आहे इथेच आम्ही रात्री आसन लावलेलं होतं। या मैयाजी हा उत्तर तट दिसतो आहे आणि इकडनं निघून असं या बाजूने अशी पायवाट, मग इकडे येऊन मग पुढे जायला हा रस्ता। निघाल्या काहीतरी पडलं म्हणून सुषमा थांबली आणि ती बॅगेमध्ये ती वस्तू टाकत होती, तेव्हाचा हा बाय चान्स फोटो काढला गेला, तेवढा हा एकच फोटो इथला अवेलेबल आहे। आता तीच समोरून बघितली की ही अशी दिसते। हे कॉम्प्युटर ग्राफिक्स आहे। अशी असा तो आश्रम दिसतो समोरून बघितलं की। हा एंट्रन्स आहे, प्रवेश। इथून आत गेलो की समोरच्या बाजूला उजव्या हाताला ही एक खोली आहे, पक्की बांधलेली खोली आहे, आणि त्यांनी महाराजांनी असं सांगितलं होतं की हा जो आश्रम आहे हा दरवर्षी चातुर्मासामध्ये पूर्ण पाण्याखाली जातो, म्हणजे या रूमच्या वरती देखील जवळजवळ इथपर्यंत पाणी असतं, आणि मैयाजींच्या अगदी किनाऱ्यावरती आहे। इथून तुम्ही बघितलं हे मैयाजी, मैयाजींचा अगदी किनारा, किनाऱ्यापासून थोडस पुढे गेलो की आश्रम, आणि या किनाऱ्यापासून जास्ती वरती पण तो आश्रम बांधलेला नाहीये, ऑलमोस्ट त्याच लेवलला आहे किंवा जास्ती जास्ती एक 6 इंचाची गॅप आहे इथल्या लेवलमध्ये आणि या लेवलमध्ये। तर आणि याच्या डाव्या बाजूला हे सगळे असे शेती वगैरे आहेत। आता हे तुम्ही बघितलं एलिव्हेशन, आता याचा प्लॅन दाखवतो, तो थोडा अजून अलग पद्धतीने काढलेला आहे। आता नीट बघा, हा तो मोरकटियाचा आश्रम, याचा आता इकडनं बघितलेला, इकडनं व्ह्यू बघितलं तुम्ही आता, हा मोरकटिया आश्रम, आणि इथे समोर ही जी पडवी इथे आपण रात्री झोपलेलो, आणि आत्ता बघा इकडनं येऊन अशी पायवाट येते, मग ही इकडनं अशी पुढे जाते, आणि एक फोटो आत्ता सुषमाचा जो तुम्ही बघितला होता तो या लोकेशनचा आहे, आणि मी तेव्हा इथे इथून तो फोटो काढलेला असा। आणि ते जे मध्यंतरी
मला वाटतं शेखर वैशंपायन यांनी लिहिलं होतं की तिथे पोचायचं कसं आणि तिथून निघायचं कसं, ते पण दिशा दाखवत चला. म्हणून मग दाखवतोय की आता मोरकटिया आश्रमला कसं पोचलो, इकडनं असं पोचलो आपण, तिथे कुठून आलो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला आठवतं ना आपण रामघाटला थांबलो होतो दुपारी, तिथून रामकुंडच्या बाजूने आपण मोरकटिया आश्रमला आलो होतो. इथे मोरकटी आश्रमाच्या शेजारी हे झाड, हे आता आपण एलिव्हेशन मध्ये बघितले हे दोन्ही झाड, आणि इकडे या बाजूला हे शेत आहे, याच्या समोर मैयाजी. तुम्ही म्हणाले मैयाजी नेहमीसारखे का दिसत नाहीये, त्याच कारण आहे एक ते कॉम्प्युटर ग्राफिक्स आहे, थोडं रंगांचं संयोजन निराळ्या पद्धतीने केलेलं आहे असं म्हणा. पण इथे दाखवायचा प्रयत्न असा आहे की मैयाजी इकडनं उजवीकडनं डावीकडे जात आहेत, म्हणजे इकडे पूर्व, इकडे पश्चिम, वरती उत्तर, खाली दक्षिण. आणि मैयाजी या असा हा प्रवाह आहे, या बाणांच्या दिशेने बघा, इकडे मैयाजींचं निळं निळं पाणी, मध्ये पिवळं, हे सूर्यकिरण त्याच्यावरती पडलेले आहेत. आणि मध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, हे काय झालेलं आहे की त्या मैयामध्ये बऱ्याचशा अशा वनस्पती उगवलेल्या आहेत आणि त्यासाठी हे इथे हिरवे स्पॉट्स दाखवलेले आहेत. आणि हा खडकाळ किनारा अशा प्रकारे दाखवलेला आहे. आणि मैयाजींचं पाणी हे थोडस इकडे पूर आला किथे तिथपर्यंत असे होऊन जाते, ही पाऊलवट वगैरे पूर्ण पाण्यामध्ये डुबलेली असते. आणि स्नान करण्यासाठी आम्ही इथून हा आश्रम, ते समोर असं समाधीसारखं काहीतरी बनलेलं आहे, ते मगाशी फोटोतही दिसत होत. तर इथून निघून या समाधीच्या इकडनं असं इथे इकडे गेलो होतो आम्ही खडकाळ किनाऱ्याच्या बाजूने, आणि मग इथे एका दगडावरतीच बसून आम्ही स्नान वगैरे केलं होतं. आणि दोन नंबरची व्यवस्था इकडे शेतात या बाजूला, पहाटे पहाटे 3-3:30 वाजता अंधार गुडुप. आणि जे रात्री तुम्हाला म्हटलं होतं, आम्ही रात्री बराच वेळ जागा राहून मैयाजींची अशी खळखळ, कारण हा सगळा खडकाळ किनारा आहे, तेव्हा मैयाजीचं पात्र खूप असं अवखळ आहे, चंचल आहे, खूप असं खळ खळ असं सारखा सुंदर कर्णमधुर असा आवाज येत असतो. सुंदर म्हणणं योग्य नाही, कर्णमधुर, कर्णप्रिय असा तो आवाज येत असतो. असा तो मोरकटियाचा किनारा. मोरकटिया हे एक आवडलेलं स्थान, तिथे खरं म्हणजे अजून राहता आलं असतं तर अजून मजा आली असते. एक एक्झॅक्टली असाच एक आश्रम, आता मला त्याची लोकेशन तुम्हाला नक्की सांगता नाही येते, पण तेव्हाही असंच झालं होतं की आम्ही मैयाजींच्या किनाऱ्यावरनं असं निघालो होतो सेम याच बाजूला, आणि त्यानंतर आम्हाला हे दिसलं होतं की इथे साधारण असे शेत वगैरे होते, आणि हा जसा आश्रम आहे तिथे तो आश्रम मैयाजींच्या आणखीन जवळ होता. आणि असा रेग्युलर आश्रम नव्हता, अजून छोटीशी एक खोली फक्त तिथे होती, बाकी इकडे काही नाही, इकडे काही नाही, चारी बाजूला काहीच नाही, पूर्ण निर्जन. आणि तो आश्रम होता एवढं नक्की, कारण तिथे लिहिलेलं होतं यहा परिक्रमावासी की रुकने की व्यवस्था है. पण मी आणि सुषमा जेव्हा गेलो तेव्हा संध्याकाळ झालेली होती, साधारण 5 वाजलेले होते, पण आश्रमात कोणीच नव्हतं. तर आमची इच्छा होती तिथे थांबायची, पण तिथे कोणीच रिसिव्ह करणार नसल्यामुळे मग आम्ही थांबलो नाही. अर्थात आम्ही जेव्हा तिथे डोकावून बघत होतो तेव्हा तिकडनं एक ग्रामवासी आला, आणि त्याने सांगितलं की तिथले जे आश्रमातले महंत किंवा साधू बाबा आहेत ते शेजारी गावात गेलेले आहेत काहीतरी कार्यक्रमासाठी, पण तो म्हणाला की आप आसन लगा लो, महाराज आ जाएंगे अभी. पण ते आम्हाला योग्य नाही वाटलं, आणि
आतोने ग्रीन सिग्नल लागला नाही, अनुकूलता अशी वाटली नाही, पूर्ण एकांत स्थळी ते स्थान होत आणि कुणास्तो, पण ग्रीन सिग्नल लागलं नाही एवढं खरं, आणि त्यामुळे तिथे न थांबता आम्ही निघालो होतो. पण ती इच्छा इथे जाऊन पूर्ण झाली मैयाजींच्या अगदी किनाऱ्यावरती राहण्याची. तर हे तुम्हाला दाखवायचं फार आवश्यक होत. हा, आणि या आश्रमाच्या थोडस पुढे उंच टेकडीवरती, साधारण 70-80 फूट उंच टेकडीवरती एक दुसरा आश्रम अजून होता. आणि या आश्रमाचं आणि यांचं इथल्या साधू महाराजांचं एक चांगले संबंध होते, कारण इथे जेव्हा काही परिक्रमावासी इथे थांबलेले होते आणि इथे जायसाठी अशी व्यवस्था इकडनं पायवाट होती, अशी डोंगरावर चढायची, उंच होता तो आश्रम. तिथे काही परिक्रमावासी जेव्हा आले होते तेव्हा तिथले साधू महाराज इकडे या आश्रमामध्ये येऊन ते तिथून काही डिस्पोजेबल प्लेट्स वगैरे घेऊन गेले होते. म्हणजे असं आदान प्रदान त्यांचं चालत असावं असा माझा अंदाज आहे. तर हा मोरकटी आश्रम तुम्हाला मी दाखवला. आता इथून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या दिशेने प्रस्थान करणार आहोत आणि परत दुसऱ्या नवीन ठिकाणी आपण पोचणार आहोत, आणि पोचल्यानंतर भेटूच परत पुढच्या भागामध्ये. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर, हर.